तब्बल 2.5 महिन्यांच्या लॉकडाऊनमुळे नागरिक घरात अडकून पडले होते, मात्र आता नागरिकांना मैदानं उद्यानांमध्ये फेरफटका मारण्याची परवानगी ही देण्यात आली आहे आणि यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळालाय. मुंबईकरही शिवाजी पार्क मरीन ड्राईव्हवरती मॉर्निंग वॉकला निघतायत. मुंबईत कोरोनाचे दररोज सरासरी कोरोनाच्या 1000 रुग्णांची नोंद होते आणि यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याची गरज आहे. तब्बल 2.5 महिन्यांच्या लॉकडाऊनमुळे नागरिक हे घरात अडकून पडले होते, मात्र आता या नागरिकांना मैदानं उद्यानांमध्ये फेरफटका मारण्याची परवानगी देण्यात आली आहे. या संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमच्या प्रतिनिधी मेघा कुचिक यांच्याकडून. मेघा, आता नागरिक जे आहेत हे रस्त्यांवरती फेरफटका मारताना दिसून येत आहेत, योग्य ती खबरदारी नागरिक घेत आहेत का मेघा? शैलजा, सध्या मी मरीन ड्राईव्हच्या इथे उभी आहे. आपल्याला आपण हे काल बघितलं, बरेच लोक आता जॉगिंग आणि वॉकिंगसाठी इथे येतात. आजही आपण बघूया, काही प्रमाणात आहेत ते नागरिक इथे जॉगिंग आणि वॉकिंगला आलेले आहेत. पोलिसांचाही इथे कडक बंदोबस्त आहे, विविध सूचना इथे लिहिलेल्या आहेत आणि सध्या तरी ही जी गर्दी आहे ही मर्यादित आहे, त्यामुळे इथे सोशल डिस्टन्सिंग पाळलं जात आहे असं तरी सध्या चित्र इथे आहे. विविध सूचना इथे लिहिलेल्या आहेत नागरिकांसाठी. ह्या कठड्यांवर मात्र नागरिकांना बसता येणार नाही आहे. याचबरोबर सकाळी 5 ते संध्याकाळी 7 या वेळामध्ये नागरिक इथे येऊन जॉगिंग, वॉकिंग किंवा व्यायाम प्रकार करू शकतात. अगदी समुद्रातही आपल्याला आज काही बोटी दिसत आहेत, काही छोट्या छोट्या होड्या दिसत आहेत, त्या बऱ्याच होड्या आपल्याला इथे दिसत आहेत. आणि एकंदरच मरीन ड्राईव्हचा हा परिसर आहे, हा थोडासा आता इथे हलचल सुरू झालेली आहे किंवा एक हालचाल सुरू झालेली आहे. नागरिक इथे येत आहेत, थोडा मोकळा श्वास घेत आहेत. अर्थातच 2 दिवसांपूर्वी इथे एक प्रचंड गर्दी होती आणि त्यामुळे एक नाराजीचं वातावरण होतं इतर लोकांमध्ये किंवा एक टीका केली जात होती इथल्या लोकांमध्ये. मात्र सध्या तरी इथे जरा कमी गर्दी आहे किंवा इथले रहिवासीच जवळपास जे आहेत तेच इथे येऊन जॉगिंग आणि वॉकिंग करताना दिसत आहेत आणि इथे गर्दी आहे ती मर्यादित आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. शैलजा, नक्कीच या संदर्भातील अधिक अपडेट्स आम्ही तुमच्याकडून जाणून घेणारच आहोत. मेघा, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.